मागील काही वर्षांपासून पुणे मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामध्ये सर्वाधिक पिंपरी चिंचवड शहरात काम झालं आहे। आता मेट्रोचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं असून पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगर येथे मेट्रोच्या मुख्य मार्गावरून पुणे मेट्रो धावली आहे। ओव्हरहेड वायर लावल्यानंतर त्यातून मेट्रोला करंट पास होतो का हे पाहण्यासाठी मेट्रोची 500 मीटर पर्यंत चाचणी घेण्यात आली आहे। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये नागपूरहून मेट्रोची बोगी आणण्यात आली होती, मात्र त्यानंतर नामांतरावरून पिंपरी चिंचवडच्या महापौर यांनी मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। त्यानंतर मेट्रोच्या नावावरून मेट्रोचे संबंधित अधिकारी यांनी पिंपरी चिंचवडचे नाव देण्यास काही हरकत नसल्याचं म्हटलंय। ओव्हरहेड वायर ही जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत आली आहे। त्याच ओव्हरहेड वायरचा करंट मेट्रोला पास होतो की नाही हे पाहण्यासाठी अखेर 500 मीटर मेट्रो धावली, त्यामुळे अधिक गतीने आणि दूरपर्यंत मेट्रो कधी धावणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे।